विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। जात विकास सोसायटीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम। येणाऱ्या नगर परिषदेत सत्ता आमचीच असेल, सुरेशराव शिंदे। सत्तेचा माज असलेल्या विरोधकांना त्यांची जागा सभासदांनी दाखवून दिली, भैया कुलकर्णी। जात विकास सोसायटीच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी प्रणित सर्वच्या सर्व 13 उमेदवार विजयी झाले आहेत, तर काँग्रेस प्रणित पॅनलला आपले खातेच उघडता आले नाही। जत तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जतच्या सर्व सेवा विकास सोसायटीच्या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादीचे शेतकरी विकास पॅनेल तर काँग्रेस प्रणित शेतकरी सहकारी विकास पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। गेल्या 50 वर्षात जत विकास सोसायटीची निवडणूक कधीही झाली नव्हती, परंतु इच्छुकांची गर्दी वाढल्याने पहिल्यांदाच ही निवडणूक लावण्यात आली। या विकास सोसायटीच्या अंतर्गत जत अमृतवाडी, अचकनहळी, वाशान, तिपेहळी, मल्लाळ या 6 गावातील कार्यक्षेत्र आहे। एकूण 1436 मतदार होते, त्यापैकी 928 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। आज झालेल्या मतमोजणीत भाजप व राष्ट्रवादीचे शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत। विजयानंतर कार्यकर्त्यांनी शहरात फटाक्यांच्या आतषबाजी व गुलालाची उधळण केली। सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनलच्या वतीनं सन्माननीय माजी आमदार विलासरावजी जगताप साहेब, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते सुरेशरावजी शिंदे सरकार या सर्व नेते मंडळी व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही शेतकरी विकास पॅनलच्या वतीनं ही निवडणूक लढवली। ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी वास्तविक प्रयत्न केला, परंतु सत्तेची मस्ती असलेल्यांना ही निवडणूक लादायची होती, त्यांनी ती निवडणूक लादली। आणि आज तुम्हाला मागं मी बोलल्यासारखं या निवडणुकीमध्ये 13-0 मोठ्या फरकानं आज त्यांचा या ठिकाणी पराभव झाला आहे। आणि सभासदांनी त्यांना धागा दाखवली आहे। गेल्या 5 वर्षात बँकेच्या माध्यमातून जो कारभार केला, सभासदांची कर्ज प्रकरणं अडवण्याचा जो प्रयत्न झाला, त्याचाच हा परिणाम आहे। आणि आमचा विजय त्यामुळे झाला आहे असं म्हणजे काय वावगट ठरणार नाही। येत्या काळात, आता या पुढच्या काळात या सोसायटीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचा या सर्व नेते मंडळीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रयत्न केला जाईल अशी मी सर्व संचालकांच्या वतीनं ग्वाही देतो। त्यामुळे येत्या नगरपालिकेमध्ये निश्चितपणानं जसं ग्रामपंचायतला आमच्या 17 16-15 सीटा असायच्या, पहिली नगरपालिका माझ्याच ताब्यात होती, या पुढच्या काळातही 20-20 सीटा नगरपालिकेला आम्ही जाणार। काय मंडळी आम्हाला म्हणत होते सुरेश शिंदेचं तर संपलंय राजकारण, पण त्यांना असं आमची सांगणं आहे, त्यांना राजकारण आमचं संपलं ना, राजकारण तुमचं संपलंय। सुरेश शिंदे कुठं शड्डू ठोकील तिथं आमचा जय आहे। तर ते आम्हाला तुम्ही शहरपण काय शिकवू नका। आमदारच्या तुकड्यावरती जर कोण आमच्या विरोधात माप काढत असेल, निश्चितपणानं या पुढच्या काळात त्याविरोधात आम्ही बोलू। कपड्यांच्या आणि कॉस्मेटिकच्या दुनियात तुम्हाला हवं ते उपलब्ध असणार, एकाच वेळी मुला मुलींच्या व महिलांच्या खरेदीची इच्छापूर्ती करणारे खास दालन आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। किड्स वेअर मध्ये मुला मुलींसाठी सर्व व्हरायटीज, लेडीज साठी टॉप, लेगिन्स सर्व साईज मध्ये उपलब्ध, ओढणी हँडलूम मध्ये सर्व प्रकार मिळतील। तसेच कॉस्मेटिक मध्ये सर्व व्हरायटीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। तुमच्या सौंदर्याला खुलवण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता कराड रोड, बापट हॉस्पिटल समोर, विटा।